दोन दिवस व्लॉग नसतील आले, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण की युजुअल पाच काप अरे ते कुठे कापतोयस? ज्योतिबाच्या नावानं सांग बरे. पुढे काय दिसणार बघा. एंट्री झाली बघा, 4 वाजलेत. नमस्कार मित्रांनो, आपल्या अतुल शेडगे व्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, आज तारीख किती? याला माहीत नाही तारीख. 11 तारीख आहे आज. 11 तारीख. हे बघा, सबस्क्राईबर मित्र आलेत आपले, लय लांबन आलेत. तर आता काय सांगायचं, बोलायला शब्द नाहीत माझ्याकडे. मेंढवरनं आलाय, सनबूरपर्यंत वडापणे आला आणि सनबूरमधनं चालत आलाय महिंदाला. मग असं करायचं नाही बाबा, तिथनं फोन करायचा ना, मला नंबर होता ना माझा. नाही, डिस्प्ले टाकलेला मोबाईलमध्ये. असं आहे वे. ओके ओके ओके. बघा, गुंजन नाव आहे ना मेंढचा, मेंढ गुंजन यादवाडी. डेबेवाडी चालले ना? डेबेवाडीत आहे ना? हां, घेऊन जा आमचा पॅसेंजर. तर ॲक्च्युली झालं काम की झालं काय माहिती आहे का, ॲक्च्युली याला सोडायला जायचं होतं आम्हाला तिकडं, पण घरामध्ये काहीच प्लॅन नव्हता, अचानक आलाय, नाहीतर मग गेलो असतो. तर जस्ट वडापची गाडी आली तर म्हणलं ह्यातनंच जा परत या भेटायला. परत बरं का, गुंजन नाव आहे बघा, आलाय नीट जा. याला सोडावं डेबेवाडीत. दोन दिवस व्लॉग नसतील आले, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण की युजली मी हे ऑब्झर्व केलंय, गेली 2-3 वर्ष आपण आहे ना गावाला, तर तेव्हापासून मी ऑब्झर्व केलं की गणपतीच्या वेळेस ना इंटरनेटचा स्पीड हा फार कमी होतो. आता हे बघा, मी रात संध्याकाळ म्हणजे सकाळी नाही, तर हे बघा मी 11 वाजता अपलोडला लावला आहे. कुठे गेलं? 8 GB ब्लॉग आहे मागचा ब्लॉग. 5 GB अपलोड झाला आत्तापर्यंत. राहू द्या, मोबाईल तर काही घेऊन जात नाही, मोबाईल ठेवतो घरातच. आपल्याला जायचं आहे जरा वरती, कुठं जायचं अजून नाही ठरवलं, पण जाऊयात मग. तर आता झालं काय माहिती आहे का, उद्या आहे आमच्या घरामध्ये पूजा. तर पूजेसाठी आपल्याला पाहिजेत केळीची पानं. ती केळीची पानं जाण्याला चाललो आहे बघा. आता आम्ही आलो इथं बाऊंच्या गोट्यावर, गे 5 पानं आणायचे, 4 बांधायला आणि 1 नैवेद्याला. ऊस बघा, आता पुढं 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 मिरच्या बघा कशात छगासमध्ये. हा, गावठी मिरची. हे बघा, असतं आहे गावाकडं असं निसर्ग सौंदर्य. काप्या घे जरा, टाक की तांदूळ टाक. 5 काप अरे ते कुठं कापतोयस? कसं झालं ते हे चांगलं काप की वरच काप? काप. रात्रीचे वाजलेत 12 आणि आम्हाला चाललंय, आम्हाला जायचंय कोल्हापूरला. नाही काय, ज्योतिबाला. ज्योतिबाला पण सारखं नायकबा तोंडात त्याचं काय घ्यायचं मागून नायकबा चाललंय. आणि पोरं बघा, काय उठणार नाव देते पोलीस प्रोत्साहन वेगळं भेटल त्यांना गावाला. फुल डाव चाललाय बघा, इथं जुने दिवस आठवले. खेळ जाऊ, खेळ माझा खेळ खेळता येतात मला. थांबा थांबा थांबा, सगळ्यांनी थांबा. पूर्ण नियोजन सगळं आलेलं आहे. विषय कसा आहे? काय नाही काय नाही, व्हिडिओ करते ते. इकडे येतोस काय अशा पुढे? बाबेला काका घेतला काय अशा? पुढे जाऊ ना, पुढे बसेल की बाबा? नाही नाही नाही, पुढे नाही. पुढं नाही, गरीब माणसं बघा, गरीब गरीब की टोली. यू परफेक्ट. मी मसा घेते पैसे सांगतो, पुढे सर बंड्या तू मागत असा बसतो ना, मागे बस बंड. तुला होईल का जाणं? टेकाय लागेल ना बाब्याला. यो मध्ये वाईटाक ज्योतिबाच्या नावानं सांग बरे साहेब बघा.
साहेब जरा नाराज हो, नाराज हो, डिप्रेशन मध्ये जा म्हणायचं. आम्हाला मला घेऊन जात नाही, मला घेऊन जात नाही, मला घेऊन जात नाही. बिल्डर मी तुला फोन करत होतो, तू फोन उचलला नाही. फोन उचलला नाही बिल्डरनी, म्हणून उमेला घेतला. हा उमेला घेतला बिल्डर, तुझे रिप्लेसमेंट मानायच्या नावानं. पैसे काढा पहिले सगळे, ऐकी अक्षाकडेच आहे अक्ष. तुला मी कॉन्ट्री काढले 300-300 रुपये. कॉन्ट्री चालले, कॉन्ट्री कॉन्ट्री चालले. सगळ्या ट्रिपची मजा ही कॉन्ट्री मध्येच असते. 300-300 रुपये आपण काढले. किती जात आहेत आपले, किती लोक आहे आपण? 3000 रुपये जमले. 3000 9 जण आहे. 2700 रुपये जमले. 1500 डिझेल. बाकीचे वरचे 2700 ना. 8 जण आहे. 8 जण आहे. किती जण आहे? दिले कोणी? दिलेत की कुणी नाही दिले? मी अंडे, मी पण दिले. माझे तर 100 एक्स्ट्रा आहेत. आणि घेतलं 1200 मारले. हा तू याने दिले 300. हा आणि मी 400 दिले. 300 दिले ना. 1600 1600 आणि 300 1900 1900 आणि 300 2200 2200 झाले. अरे 1200 रुपये दिले तुम्ही. कोण कोण होते ते सांग पहिले. 1200 मध्ये अतुल 300, हा 300, वैभव 300, वैभव 300, 900 झाले. मी उम्या बंड्या आणि आण्या चौघांचं किती झालं? 1200 1200 900 1200 म्हटलं ना झाले. अरे 1200 तुमचे, 900 माझे तिघांचे. $1500 टाकले ना आपण पेट्रोल. अरे पण चहा पाणी नको का काय? आहे ना 500 बाटल्या घेतल्या. काही पण सांगते हे बघा काय बघा सरपंचाच. नाही नाही आपण सगळे आलो, हात हलवत यो बॅग घेऊन आलाय त्यापती. ही बॅग माझी कायम गाडीत असते. काय करायला? सामान आहे त्यात. सामान सामान आहे. सामान आहे. निघूया. काहीच दिसन झाले बघा. इथं पोर गावरलेत. काही पण काहीच दिसत, काहीच दिसना झाले. काहीच घाबरायचं का धरते? पुढं काहीच दिसना बघा. हळू 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 पुढे काय शट्ट दिसन काय. ए पोरा ते फ्लॅट बंद कर. हे थांबा काहीच दिसत नाही. काय दिसत नाही. हे उतरून चालतो का? काही गाठ आहे आम्हाला माहित आहे. हा भाई गाठ आला बघा. परत डायलॉग रिटेक. नाही नाही जाऊ दे जाऊ दे. काका बाहेर उभं राहतो की मागे गाडी आहे. मागे गाडी नीट बघ. स्पॉट डेंजर आहे. लय क्रॉस आहे. गाडी लाव चालत खाली उतरतो. काय दिस काय घातली चप्पल उलट घातलं एक दुसरं चप्पल कोणतरी घाल. चप्पल कुठं एवढं भयानक थंडी आहे ना. चप्पल सर्दी झाली पाकले. आम्ही आलो इथं आयुष्य पतली सर्दी झाली. हो काय पूर्ण लेका काय अरे दोन माणसं तिथं उभे आहेत आणि त्याला वाटलं तिथं त्याला वाटलं केलं की नाही नाही त्याला काय वाटलं बंड्या आणि यो आहे असं करायला गेलं असेल काय. नाही 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 म्हणतो ही बघा की दोन चोरांसारखी उभी आहेत. भावदा त्यांच्या बाजूला भावदा अरे ही आपली नाही दुसरी आहे. त्यांच्यासमोर होते ही दोघी चोरांसारखी उभी आहे.
आणि किती आता दोघे वर असेच उभे बाळू तर कुठे आहे थांबलो ये पहिल्यांदा आलेला का मी या टायमा षष्टीला निश्चित आला ना नाही ना षष्टीला ह्या टायमाला किती गर्दी असते माहिती उभं राहायला लावले ना व्यवस्थित एंट्री झाली बघा 4 वाजलेत ऑलमोस्ट 40-45 मिनिट चालली आरती सगळे लोक इथे फुले एक नंबर मी पूर्ण आजारी पडले मी म्हणजे दोघं तिघं पडलेत आजारी एवढी थंडी आहे दुःख तर तुम्ही बघताय माझं किती पण असा म्हणतात ना पूर्ण जबरदस्त असा एक्सपिरियन्स साधारणतः आम्ही एक तास आतमध्येच होतो 4 वाजल्यापासून आतमध्येच 6 वाजले बघा 2 तास ऑलमोस्ट 2 तास आम्ही आतमध्येच होतो पूर्ण गाभाऱ्यात जाऊन म्हणजे मी तर पहिल्यांदाच फर्स्ट टाईम त्यातल्या भरपूर साऱ्या मित्रांनी फर्स्ट टाईम असं बाई फर्स्ट टाईम आम्ही गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलं गाभाऱ्यात फुल गाभाऱ्यात आम्ही बघा मूर्त्या बघतोय मूर्त्या दिसतात फोटो मध्ये छोटे दिसतात पण लय मोठ्या मूर्त्या आता आम्हाला डाऊट एवढाच आहे की त्यांनी आणल्या कशा मूर्त्यावरती मग प्रत्येक कोपऱ्यावर यांचे मंडळ आहेत बघा आम्ही वरच्या साईडला आलो हे दुःख बघताय कसे इथं बघा केदारनाथचं मंदिर बनवले बंद आहे पण नाही दरवाजा बंद आहे कसलं दुःख आहे बघा बेकार जबरदस्त बघा आम्ही आता आहे यमाई देवी मंदिराच्या इथं लय भारी झालं इथं वातावरण फक्त माझी वाट लागली थंडी थंडी जरा तुम्ही व्हिडिओ स्टार्टिंगपासून बघितला ना तर पूर्ण भिजलेलो वाल्मिकला गेलेलो दोन त्यांच्या अगोदर सुद्धा 3-4 वेळा भिजलेलो पाणी मुरून झाली सर्दी त्या सर्दी व्हायला कारण पाहिजे असतं कसलं भारी मंदिर बघा इकडं बघा पूर्ण सफेद सफेद सगळं दुःख आहे सगळं दुःख आता इकडं तिकडं काही जास्त व्लॉग नाही केला कारण की ज्योतिबाचे व्लॉग हे ऑलरेडी ज्योतिबा या मंदिराचे व्हिडिओ ऑलरेडी भरपूर ठिकाणी आणि माझी पण बॅटरी लेट डाऊन झाली सगळं रत्न निघताना ॲक्च्युली गोळी खायला पाहिजे होती तेव्हा कुठं नीट झालं ठीक आहे आता दाखवण्यासारखं काही नाही आता आम्ही डायरेक्ट निघणार आहे घरला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Things can go wrong you go we're better off tomorrow but who knows if we get joy or sorrow